आता एक मोठी बातमी आहे. राज्यातील RTO कर्मचारी 24 सप्टेंबर पासून संपावरती जाणार आहेत. प्रलंबित मागण्यांसाठी RTOच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. सुधारित आकृती बंधाचा शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं आपण संपाची हाक देत असल्याचं या कर्मचारी संघटनांचं म्हणणं आहे. ST कर्मचाऱ्यांच्या संपानंतर आता RTO कर्मचारी सुद्धा संपावरती जाणार आहेत. कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. कृष्णा, मोटर परिवहन विभाग कर्मचारी संघटनेनं हा संप या ठिकाणी पुकारण्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि अतिरिक्त मुख्य सचिव परिवहन यांना तसं पत्र देखील या ठिकाणी परिवहन संघटनेच्या वतीनं लिहिण्यात आलंय. 24 तारखेपासून बेमुदत संप करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा संप करीत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि संपावर जाणाऱ्या कर्मचारी संघटनेनं राज्य परिवहन आयुक्तांना रितसर तशी नोटीस देखील या ठिकाणी पाठवलेली आहे. सुधारित आकृतीबंध शासन निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्यानं संपाची हाक दिल्याचं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे आणि कळसकर समितीच्या अलाची अंमलबजावणी करण्याची मागणी देखील या कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि त्यामुळे ST कर्मचाऱ्यांनंतर आता RTO कर्मचारी येत्या 24 तारखेपासून संपावर जाण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. कृष्णा, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.